हाय पुरानो, आज आपण येतात क्वेश्चन नंबर 10 घेऊया. पण आता क्वेश्चन नंबर 10 एक नॉर्मल आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिले, सॉरी रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिले आणि आपल्याला काय दिलेलं आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दिलेले आहे. आज त्याच्यानुसार आपण काय करूया, आधी प्रॉब्लेम वाचून घेऊया आणि मग काय करूया, प्रॉब्लेमची आपण पोस्टिंग करून घेऊया. तर नेक्स्ट शीटवर आपण बघूया पहिले प्रॉब्लेम, की प्रॉब्लेम आपल्याला काय सांगतो आणि त्याची ट्रीटमेंट. आणि त्याच्या नेक्स्ट शीटवर आपण जम्प करूया काय, सोल्यूशन ऑफ द प्रॉब्लेम. बघा तर सो बघा पोरांनो, क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे आपल्याला. गिवन इज द बॅलन्स शीट ऑफ येसुबाई मंडळ 1/4/2018, म्हणजे ही बॅलन्स शीट ओपनिंग दिलेली आहे. रेसिडेंट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड, त्या वर्षीचं रेसिडेंट पेमेंट अकाउंट दिले. सो द बॅलन्स शीट आणि रेसिडेंट पेमेंट अकाउंट त्यांनी आपल्याला दिले, त्याच्यावरनं आपल्याला बनवायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर या बॅलन्स शीटमध्ये बघा, तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे लायबिलिटीचे ॲटम लायबिलिटीला जातात, ॲसेटचे ॲटम कुठे जाणार आहेत बाळांनो, ॲसेटलाच जाणार आहे ठरलेले. पण तरी आपण विचार करूया की कुठे जायला हवेत. तर बघा, कॅपिटल फंड आहे, ओपनिंग कॅपिटल फंड दिलेलं आहे. तर ओपनिंग कॅपिटल फंड जाणार कुठे, लायबिलिटीलाच, करेक्ट. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी आहे, रेंट आहे आणि स्टेशनरी आहे. आता याची इफेक्ट कुठे जाणार, तर बट ऑबियस आहे, गेल्या वर्षीचे ते पेड करणार आपण, बरोबर आहे. तर पेमेंटला दिसेल, हे पण पेमेंटला दिसेल आणि हे पण पेमेंटला दिसेल. तर दिसणार कुठे हे पेमेंटला, तर 2 मिनटं थांबाय बघा. हे 1000 सॅलरी या वर्षीच्या सॅलरीमध्ये पेड केले असतील, हे रेंट आहे तर या वर्षीच्या रेंटमध्ये पेड केलेलं असेल, आणि स्टेशनरी आहे गेल्या वर्षीची होती, या वर्षीच्या स्टेशनरीमध्ये पेड केली असणार आहे. बट ऑबियस हे पेमेंट आहे ना, हो किंवा नाही आहे. तुम्ही म्हणताल सर पेमेंट मॅच होत नाही, अरे गेल्या वर्षीचं पेमेंट आहे, ते तर केलंच केलं आणि काही पेमेंट यावर्षीचे सुद्धा केलेत, त्याच्यामुळे ही फिगर 25,000 दिसते. आणि म्हणून मी इथे काय लिहिलं आहे, तुम्हाला दिसतील असतील पण ते कुठे दिसणार बाळांनो, पेमेंटला दिसणार, परत माझ्या बॅलन्स शीटमध्ये, परत माझ्या इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये दिसणार नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की हे गेल्या वर्षीचे खर्च आहेत म्हणून. फर्निचर परत माझी काय दिसणार, ॲसेट दिसणार. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिट दिसणार, तर बघा इथे रिसिटला सबस्क्रिप्शन दिसतंय. सबस्क्रिप्शन 17/18 म्हणजे त्याच्या पाठीमागच्या वर्षाची आपल्याला आली किती, 2000. 18/19 आली आहे, 19/20 पण आली आहे. आता 17/18 2000च आली आहे. ॲक्च्युली यायला किती पाहिजे होती, 8500, पण त्याच्यापैकी आली किती आपल्याला, फक्त 2000 आलेली आहे. म्हणजे अजूनही पाठीमागच्या वर्षीची 6500 यायची बाकी आहे. हे कुठे दिसणार, आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट परत ॲसेटला दिसेल, आणि कॅश इन बँक कॅश ॲट बँक हे कुठेही आत्ता सध्या तरी दिसणार नाही. त्याचं कारण सांगतो कुठं का दिसणार नाहीत, ते एक्स नाही आहे, तो क्रॉस मार्क आहे, ती कुठेही दिसणार नाही का ते बघा. कॅश इन हँड ओपनिंग आहे, हे बघा इथे दिसतोय ओपनिंग 3000. कॅश ॲट बँक ओपनिंग आहे, बघा इथे दिसतोय ओपनिंग 10. मग ओपनिंगची ट्रीटमेंट ओपनिंगला झाली, त्याच्यामुळे तो परत कुठे दिसणार नाही. हे झालं बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट झाल्यानंतर रेसिडेंट पेमेंटला तुम्हाला सांगतो याची ट्रीटमेंट परत अगेन कुठेही दिसणार नाही. एंट्रान्स फी, एंट्रान्स फीबद्दल काय दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट दिलेली आहे. एंट्रान्स फीबद्दल ॲडजस्टमेंट काय सांगतायत, एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे एंट्रान्स फी कॅपिटल फंडमध्ये काय करणार आपण, ॲड करणार. सबस्क्रिप्शन ही गेल्या वर्षीची दिसणार नाही, ही यावर्षीची आहे, ही यावर्षीची इन्कम म्हणून दिसेल. तर बघा हे यावर्षीचं इन्कम. नेक्स्ट, ही ॲक्च्युली 3000 रुपीज पुढच्या वर्षीचे याच वर्षी मिळालेत, अजून ते माझं इन्कम जनरेट झालेलं नाही आहे, सो इट विल माय लायबिलिटी. आणि मिसलेनियस रिसिट्स माझं काय होणार, इन्कम होणार, परफेक्ट. तसंच रेंट, रेंट माझा एक्सपेंडिचर आहे, ऑलरेडी त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, गेल्या वर्षीचे पेमेंट करायचे बाकी आहेत. स्टेशनरी माझी काय बनवणं एक्सपेंडिचर, सॅलरी माझे एक्सपेंडिचर, फर्निचर रिपेअर माझे एक्सपेंडिचर, ऑनरेम टू द सेक्रेटरी एक्सपेंडिचर, मिसलेनियस एक्सपेन्सेस इज ऑल्सो एक्सपेंडिचर. कॅश इन अँड ॲसेट, कॅश ॲट बँक ॲसेट, करेक्ट. तर ही टोटल जी आहे बाळांनो 1,75,200, ही जरा चुकलेली, इथे मी रेक्टिफाय करतो, हिला 94,000 करतो, काही फरक पडत नाही आपल्या प्रॉब्लेमला, फक्त टोटल चुकीची लिहिली गेली होती. सो 94,000 रुपीज, करेक्ट. तर नेक्स्ट इश्यू येतोय की आपल्याला हे झाल्यानंतर इट्स ॲडजस्टमेंट. आता बघा, आपण ऑलरेडी ठरवून ठेवले की कुठे जाणार म्हणून, रेंट स्टेशनरी, हे बघा मी याला ऑलरेडी कलरफुल करून ठेवतो, कारण की यावर गेल्या वर्षीच्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत. आता बघा, एंट्रान्स फीवर ॲडजस्टमेंट आहे, एंट्रान्स फीवर टिक मार्क करून ठेवतो. रेंट फॉर द लास्ट 2 मंथ्स 5000 स्टील ड्यू, लास्ट 2 मंथ्स म्हणजे हे रेंट आउटस्टँडिंग आहे यावर्षीचं. मग कुठं काय करणार, ॲड इन रेंट आणि दुसरी इफेक्ट लायबिलिटी, म्हणजे यावर्षीचा
हे कुठल्या वर्षीचं होतं? 8,000 रुपीज, सॉरी 7,000 गेल्या वर्षीचं होतं, ते यावर्षी पे होणार. आणि या रेंटवर अजून एक ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यावर 2 टिक मार्क होतील, करेक्ट. तर हे रेंट आहे ते रेंटमध्ये ॲड होईल आणि लायबिलिटीला दिसेल. स्टेशनरी एक्सपेन्सेस पेबल 450, अगेन तेच आहे की ॲड इन स्टेशनरी का, कारण की अजून पेड करायचा बाकी आहे, तो यावर्षीचा खर्च आहे. आणि पेड नाही केला म्हणून ती माझी यावर्षीची काय झाली? लायबिलिटी, करेक्ट. तर स्टेशनरीवर पण परत एक टिक मार्क. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा, या सबस्क्रिप्शनवर एक ॲडजस्टमेंट आहे 45,000 वर. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 18-19 म्हणजे करंट इयरची, 18-19 म्हणजे काय? करंट इयरची. तर या 45,000 हे काय होतील? ॲड होतील, बिकॉज ऑफ दिस इज फॉर द करंट इयर. आणि अजून मिळालेली नाही आहे म्हणून ती माझी काय होणार? बाळांनो, ॲसेट. अजून मिळाली नाही आहे म्हणून ती माझी काय होणार? बाळांनो, ॲसेट. सो इथे चुकून लायबिलिटी लिहिल्या गेलं आहे, ॲसेट्स, करेक्ट. नेक्स्ट, एंट्रन्स फी कॅपिटलाइज, तर पूर्णपणे कॅपिटल फंडमध्ये काय करायची? त्याला ॲड करायची, ते ऑलरेडी आपण ठरवलेलं आहे. डेप्रिसिएट 10% फर्निचरवरती जा, फर्निचरला टिक मार्क करा. कुठे? तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसले बघा, हे फर्निचर, तर इथे मी काय केली? टिक मार्क केली, करेक्ट. तर ही झाली काय रे बांधनो? लेस फ्रॉम फर्निचर आणि दुसरा इफेक्ट डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तसं बघितलं तर बाळांनो, इथे मला 6% जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंटचा जो आहे त्याचा आपण बघू, तिथं माझी ॲसेटलाच आहे. तर यावरनं आपल्याला काय बनवायचं? यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर हा झाला होता साधारण तर काय बाळांनो, आपला प्रॉब्लेम डिस्कस करून झाला होता, करेक्ट. आता आपण नेक्स्ट करूया प्रॉब्लेम सॉल्व. आलं लक्षात? तर बघा बाळांनो, क्वेश्चन नंबर 10 आला आहे. आता क्वेश्चन नंबर 10 आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, आता आपण काय करतो त्याचं सोल्युशन. तर दिल्याप्रमाणे आपण काय करूया? बॅलन्स शीटवर जाऊया, ठीक आहे. तर बघा, त्यांनी दिलेल्याप्रमाणे बॅलन्स शीटवर आहे. तर बॅलन्स शीटच्या काही ज्या पोस्टिंग आहेत त्या आपण करून घेऊया बॅलन्स शीटलाच. तर बघा इथे, तर माझं ओपनिंग कॅपिटल फंड दिसेल बॅलन्स शीटला आधी, ते दिसायलाच पाहिजे, आणि ते पण इनरला दिसणार आहे, कारण की यावर्षीचं काय होतं त्याच्यात ॲड होणार आहे. त्यानंतर फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, फर्निचर दिसलं, करेक्ट. त्याच्यानंतर 6% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डिरेक्टली आउटर कॉलमला दिसेल, करेक्ट. कारण की काय, बाकीच्या ॲसेट दाखवायची गरज नाही. हे म्हणजे काय? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे गेल्या वर्षीचं होतं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण काय होतं? हे गेल्या वर्षीचं होतं. आलं लक्षात? ते दाखवायची गरज नाही आहे. तर लगेच आपण विल जम्प ऑन द व्हॉट? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. तर पहिली बाजू पकडूया आपण रिसीट, आणि रिसीट म्हणजे सगळ्याच माझ्या रिसीट्स इन्कम या नसतात. सो कम टू द माय इन्कम साईड. बघा, तर इन्कम साईडला पहिले काय दिसतं आहे? इन्कम साईडला दिसतं आहे पहिले काय बांधो? सबस्क्रिप्शन ऑफ रुपीज 45,000. कुठली घेतली मी 45,000 रुपीज? फक्त ही घेतली. ही 2,000 आणि ही 3,000 काय ॲडलेस करण्यात काय पॉईंट नाही आहे. सो डायरेक्ट 45,000 घेतली. नंतर 3,000 रुपीज जी मला मिळालेली आहे ती काय मिळालेली आहे? ती अजून मला मिळालेली नाही आहे. तर सबस्क्रिप्शन, सॉरी, अजून ती मला काय झाली बाळांनो? पुढच्या वर्षीची, या वर्षीच मिळाली आहे. त्यामुळे ती माझी काय बाळांनो? सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स ही माझी लायबिलिटी राहणार. पण तुम्हाला सांगू का की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनसुद्धा अजून आहे? कशी? सांगतो, प्रॉब्लेममध्ये येऊ. गेल्या वर्षीची किती सबस्क्रिप्शन यायची बाकी होती? 8,500. त्यापैकी आली किती? फक्त 2,000 रुपये. म्हणजे गेल्या वर्षीची अजूनसुद्धा किती यायची बाकी आहे? 6,500. तर बघा, 17-18 8,500 येणार होते, त्यातले फक्त 2,000 आले. 6,500 रुपीज अजून यायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून तिथे दिसलं. सो द नेक्स्ट इज व्हॉट? मिसलेनियस रिसिट्स. सो मिसलेनियस रिसिट्स, कम टू द मिसलेनियस रिसिट्स. हे माझं काय होणार? प्युअरली माय इन्कम. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपली रिसिटची बाजू संपलेली आहे. नेक्स्ट विल जम्प ऑन द पेमेंट साईड, करेक्ट. तर बघा, पेमेंट साईडला काय दिसते? टू रेंट, येस. त्या रेंटमधनंच मी पहिले मायनस करतो गेल्या वर्षीचं जे आपण पेड केले. बघा, आउटस्टँडिंग दिसतात बघा, हे बघा, सॅलरी, रेंट आणि स्टेशनरी, हे तिन्ही काय होतील? त्यातनं मायनसच होणार आहेत. तर बघा, अजून एक त्याच्यावर ॲडजस्टमेंट, दोन ॲडजस्टमेंट आहेत. तर नेक्स्ट इथे येते आहे काय बांधनो? तुमची स्टेशनरी. स्टेशनरीमध्ये पण गेल्या वर्षीचे पैसे होते, ते पेड केले होते, ते मायनस केले, कारण की तो यावर्षीचा खर्च नाही आहे. द सेम थिंग इज हॅपन विथ द वॉट? सॅलरी. आणि सॅलरीचं गेल्या वर्षी मायनस करून डिरेक्टली लिहिले, कारण की यावर्षीची सॅलरीवर ॲडजस्टमेंट नाही आहे, करेक्ट. तर बघा, हा झाला काय बांधनो? तुमचा
रिसीट आणि पेमेंटचं, पेमेंट साईडची, अजून काही गोष्टी लिहायच्या राहिल्यात आपल्या, फर्निचर्स रिपेअर्स आहेत ते, ऑनरियम अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस. तर बघा, हे तीन एक्सपेंडिचर आहेत, ते डायरेक्टली आपण लिहून टाकूया. माहिती आहेत आपल्याला एक्सपेंडिचर आहेत, फर्निचर रिपेअर्स, ऑनरियम टू द सेक्रेटरी, मिसलेनियस एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 2000 रुपीज, करेक्ट. हां, आणि हा उरलेला जो बॅलन्स आहे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, तो यावर्षीची काय होती, माझी ॲसेट होते. सो कम टू द ॲसेट साईड, बघा, कॅश इन हँड कॅश ॲट बँक ही माझी यावर्षीची काय आहे, ॲसेट आहे. सो बघा, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक ही यावर्षीची माझी ॲसेट, करेक्ट. पण आता काय बाळांनो माहिती आहे, आता जाऊया आपण, विल जम्प ऑन वॉट ॲडजस्टमेंट. तर पहिली ॲडजस्टमेंट होती की रेंट ऑफ द लास्ट 2 इयर्स इज स्टील ड्यू, स्टेशनरी एक्सपेन्सेस 450 इज अ स्टील ड्यू. दोघांचं इफेक्ट याचं आहे, ॲड इन रेंट, ॲड इन स्टेशनरी आणि लायबिलिटी. सो कम टू दिस पार्ट, तो बघा इथे 18,000 मध्ये या वर्षीचे काय करू आपण, ॲड करू. सो बघा, आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर 5,000 ॲड होतील, 23,000 आले. स्टेशनरीचे पण या वर्षाचे काय होतील, ॲड होतील, 450 ॲड होतील, 2450 बाहेर आले. सो द लायबिलिटी इज, या दोघांची मिळून माझी काय तयार होते, लायबिलिटी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सो द टोटल विल कम, रेंट 5,000, स्टेशनरी 450, टोटल कम्स 5,450, ही माझी लायबिलिटी, करेक्ट. पुढची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अँड एंट्रान्स फी. ओके, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन यावरती हे 45,000 यावर्षीचंच होतं. यावर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 3,000 रुपीज. सो 45 + 3, 48,000 इज सबस्क्रिप्शन ऑफ द करंट इयर. आणि हे 3,000 अजूनही आलेले नाही आहेत, गेल्या वर्षीचे आहेत, हो किंवा नाही आहे. तर या 6,500 मध्ये परत ॲड होतील. सो द टोटल सबस्क्रिप्शन मला किती येणं आहे, 9,500, गेल्या वर्षीचे आणि यावर्षीचे 9,500. सो एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. तर बघा, एंट्रान्स फी आपण काय करूया, पूर्णपणे कॅपिटलाइज करूया. तर बघा, केली मी कॅपिटलाइज, एंट्रान्स फी कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे म्हणजेच कॅपिटलाइज, त्याचा एवढाच एक इफेक्ट होतो, इन्कम म्हणून दाखवायचं नाही. त्यानंतर ॲडजस्टमेंट होती सर डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायची, तर प्रोव्हाइड करूया. बघा, लेस डेप्रिसिएशन 10%, 20,000 वर 10%, 2,000 डेप्रिसिएशन बाहेर आले 18,000. सो हा झाला पहिला इफेक्ट. आपल्याला द्यायचा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे देणार आपण, बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000 आलं, 2,000. पण या प्रॉब्लेममध्ये एक सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. बघा, 6% इन्व्हेस्टमेंटवरचा अजूनही इंटरेस्ट आपल्याला मिळाला आहे का नाही मिळाला आहे कसं ठरवणार, अरे मिळाला असता तर या रिसीट बाजूला आला असता की नाही, पण अजून दिसतोय का आलेला, नाही आहे. म्हणजे 6% इन्व्हेस्टमेंटवरचा जो 6,500 वर 6% काढायचे, 6,500 वर किती पर्सेंट काढायचे, 6% काढायचे, तो अजूनही इंटरेस्ट आलेला नाही आहे, याला सेल्फ ॲडजस्टमेंट म्हणतात. तर तो किती होईल ते बघा, आणि ते माझं इन्कम, करेक्ट. तर बघा, सो दिस इज माय इन्कम, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 6,500 वर 6% 390 रुपीज आले, करेक्ट. अँड दॅट 390 रुपीज काय होईल, अजून मिळालेले नाही आहे. सो दॅट विल बी द माय आउटस्टँडिंग इन्कम. सो बघा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसते इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ड्यू 390 रुपीज. तर आता सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. आता फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरची कुठली बाजू मोठी आहे. तर बट ऑबियस आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरची आज बाजू मोठी आहे डेबिट साईड. तर बघा, मी डेबिट साईडची टोटल घेतो. सो डेबिट साईडची टोटल मोठी आहे, याचा अर्थ मला काय होणार आहे, प्युअरली डिफिसिएट. तर बघा, जी क्रेडिट बाजूला आहे तीच आपण इकडे काय करतो, सॉरी, जी डेबिट बाजू, जी मोठी बाजू आहे, डेबिट क्रेडिट सोडून द्या, जी मोठी बाजू आहे तीच आपण इकडे मांडतो. अँड जो काही डिफरन्स येईल 61,250 या सगळ्या लेस करायच्या, सो द बॅलन्स विल बी द डिफिशिएट. डिफिशिएट ट्रान्सफर टू द कॅपिटल फंड. सरप्लस आपण ॲड करतो, पाठीमागच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण पाहिलेत, सरप्लस आपण काय करतो, ॲड करतो, डिफिशिएट आपण काय करतो बाळांनो, लेस करतो. सो विल डिडक्ट इट फ्रॉम द कॅपिटल फंड. बघा, 58,000 डिफिसिएट 7,860 लेस केले, 50,150 इज माय बॅलन्सिंग फिगर. अँड द फायनल इज वॉट, टेक द टोटल ऑफ फिगर्स, टेक द टोटल ऑफ ऑल बॅलन्स शीट 58,590. सो दिस इज द बॅलन्स शीट अँड दिस इज द क्वेश्चन नंबर 10. ओके, काय पोरांनो, कसा होता प्रॉब्लेम, छान होता की नाही क्वेश्चन नंबर 10? आता बघायला गेलो,
की सोपाच क्वेश्चन होता, बॅलन्स शीट दिली होती आणि आपण फक्त बनवायचं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. आवडला असेल तर बाळांनो खरंच तुम्हाला सांगतो की लाईक अँड शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊन या. तोपर्यंत बाळांनो थँक्यू.